राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार हे स्पष्ट झालं होतं, तरीही सरकारनं दुष्काळ निवारण्याचे नियोजन केले नाही। आता तर टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरही मिळेनासे झाले आहेत, जनावरांना चारा मिळत नाही असा हल्लाबोल विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी युती सरकारवर केला। विधानसभेत गुरुवारी विरोधी पक्षांच्या वतीनं राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चेचा प्रस्ताव मांडला गेला। त्याची सुरुवात करताना बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळ जाहीर करण्यापासून ते त्यावर उपाययोजना करण्यापर्यंत सरकार पातळीवर ज्या त्रुटी राहिल्या त्यावर नेमकं बोट ठेवलं। सरकारनं दुष्काळ गांभीर्यानं घेतला नाही, सत्तेवर आल्यापासून भाजप सरकार कायम निवडणुकीच्या भूमिकेत राहिले अशी टीका त्यांनी केली। अध्यक्ष महोदय, एकंदर पाणी पुरवठा आले, वेलकम वेलकम। अध्यक्ष महोदय सगळे कुठं, अध्यक्ष महोदय सगळे दुपारी गेलेत घरी, गेले असते सगळ्या तुमच्या मंत्र्यांची वामकुक्षी चालली, वरच्या सभागृहात महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, तुमचे वामकुक्षी चालले सगळ्यांच्या, बिलकुल नाही असं नाही, वरच्या सभागृहात जावं लागतं असं काय, बोला अध्यक्ष महोदय। टँकरचा एकंदर पाण्याची परिस्थिती अत्यंत, अध्यक्षोदय पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, पाणी वेळेवर जात नाही, टँकर पुरेसं पाणी जात नाही, जनावरांच्या पाण्याची अत्यंत अडचण झालेली आहे आणि या सगळ्याला सामोरं जात असताना आज 20 जून तारीख चालू आहे, तुमची गरज नाही, अद्याप मान्सून नाही, या मदत कार्य मंत्री महोदय या तुमची वाट पाहत होतो। अध्यक्ष महोदय आज 20 जून तारीख चाललेली आणि काळजी वाटणारी गोष्ट आहे की अजून जर मान्सून आला नसेल तर आपलं पुढचं भवितव्य काय, पिण्याचं पाणी कसं आपण देणार, आजच परिस्थिती कोकणात आलाय कोकणात आलाय, कोकणात येतो अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र आज इथं ढग आहे, थोडी झिमझिम आहे, काय आपली परिस्थिती तिकडं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं।